नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. आपण गतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचं आकलन करून घेणं या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन व लेखन व अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. आपण एखाद्या गड किल्ल्यावर गेलो तर त्या गड किल्ल्याचा इतिहास काय असेल, या ठिकाणी कोणते राजे होते, कोणते राजे होऊन गेले, कोणत्या राजाची सत्ता होती, याची आपल्याला माहिती घ्यायची असते. माहिती घेणं म्हणजेच इतिहास शोधणं, इतिहासाचा अभ्यास करणं. या ठिकाणच्या गतकाळातील घटना त्यांचा क्रमशः आपण सुसंगतपणे तो इतिहास मांडतो, ती माहिती आपण एका ठिकाणी मांडतो, त्यालाच आपण इतिहास लेखन असं म्हणतो. वैज्ञानिक शाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धतीने आणि प्रत्यक्ष निरीक्षण या पद्धतींचा अवलंब केला जातो. या दोन महत्त्वाच्या पद्धती आहेत, प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण, या दोन महत्त्वाच्या पद्धती आहेत. सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करून पाहणं हे शक्य असतं. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती असते, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणं शक्य नसतं, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात आणि तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण त्या ठिकाणी नसतो, पण त्यांची त्या घटनांची जी पुनरावृत्ती असते ती आपल्याला पडताळून पाहणं शक्य असतं. अनेक ठिकाणी सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आणि ते नियम सिद्ध करता येणं हे शक्य नसतं. सर्वप्रथम इतिहासामध्ये दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि ज्या लिपीचा वापर केला गेला असेल ती त्या इतिहासकाराला ज्ञात असणं महत्त्वाचं असतं. जर ती ज्ञात असेल, ती समजत असेल, तर त्याचा अर्थ मांडणं त्या इतिहासकाराला शक्य होत असतं. म्हणून अक्षरवाटिका म्हणजेच अक्षरांचे वळण, लेखनाची भाषाशैली, त्या ठिकाणी वापरलेला कागद, या सर्वांचा अभ्यास, तो कागदाचा प्रकार कोणता असेल याचा अभ्यास त्या इतिहासकाराला माहिती असणं महत्त्वाचं असतं. इतिहासामध्ये ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. ही झाली इतिहास लेखन संशोधनाची पद्धत. आता या पुढील भाग आपण पुढच्या पाठामध्ये बघूया. तर मग चला तर बघूया इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. धन्यवाद.